खोपोली नगर परिषद विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजता उद्घाटक माननीय आमदार अदिती सुनील तटकरे पालकमंत्री रायगड जिल्हा प्रमुख पाहुणे माननीय श्री सुनील तटकरे खासदार रायगड मतदारसंघ माननीय श्री श्रीरंग अप्पा बारणे खासदार मावळ मतदारसंघ माननीय श्री महेंद्र थोरवे आमदार माननीय श्री सुरेश लाड माजी आमदार समारंभ अध्यक्ष माननीय सौ सुमन मोहन अवसरमल नगराध्यक्ष प्रमुख उपस्थिती श्री सुनील पाटील गटनेते श्री मंगेश दळवी गटनेते श्री अनुप दुरे मुख्याधिकारी सब विनीता कांबळे औटी उपनगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवक खोपोली नगर परिषद। माजी आमदार सुरेश लाड यांचा राजीनामा मागे सर्व निवडणुका लाड यांच्या नेतृत्वाखाली लढणार खासदार सुनील तटकरे यांची घोषणा। माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। 2 दिवस नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी मध्यस्थी करत लाड यांची समजूत घातल्याने सुरेश लाड यांनी आपला राजीनामा अखेर मागे घेतला आहे। प्रकृतीचे कारण देत जिल्हाध्यक्ष झाल्यापासून घुसमट होत असल्याचे सांगत माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा मंगळवारी दिला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना लाड यांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी पनवेलमध्ये सुरेश लाड यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांची समजूत काढत त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली। खासदार सुनील तटकरे यांच्या विनंतीचा मान ठेवून लाड यांनी राजीनामा मागे घेतला। राजीनामा मी माझ्या पायावरती झालेल्या शस्त्रक्रियेमुळे महिनाभर आजारी असल्यानं आणि पुढला महिनाभर बाहेर पडू शकत नसल्यानं राजीनामा दिला होता, परंतु परवा राजीनामा दिला आणि कालच नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या आणि अशा या युद्धाच्या रणशिंग फुंकल्यानंतर राजीनामा देऊन घरी बसण्यापेक्षा निवडणुकीच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आराम करून त्या ठिकाणचं नेतृत्व करणं हे आजच्या दृष्टीनं गरजेचं असल्यानं आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदांच्या निवडणुका येत असल्यानं त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर आपल्याला मदत केली आणि त्यांच्या जीवावरती आपण मोठे झालो त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस असं दूर राहणं हे काही योग्य नाही याची मला जाणीव आहे आणि म्हणून तरी प्रकृती स्वास्थ्यामुळे राजीनामा दिला असला तरी तो राजीनामा मी मागे घेऊन पुन्हा एकदा जोमानं कामाला आजारपण असून सुद्धा लागणार आहे। 2 दिवसापूर्वी माझे ज्येष्ठ सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश लाड साहेबांनी काही कारणांच्यामुळे जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्या दिवसापासून त्यांचं माझी चर्चा आणि बोलणं सुरू त्या ठिकाणी आहे आणि एक बाब खरी आहे की 2 महिन्यापूर्वी त्यांचं जे अत्यंत महत्त्वाचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे गेल्या 2 महिन्यामध्ये पक्ष संघटनेच्या कामाकडे त्याला पूर्ण वेळ काही लक्ष देता आलं नाही। उलट प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची जनसंवाद यात्रा आपल्या जिल्ह्यातील होती ती सुद्धा प्रांताध्यक्षांनी केवळ जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या ठिकाणी ती रद्द केली होती। आता नगरपंचायतीच्या निवडणुका सुद्धा घोषित झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका येतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या येतील, अशा वेळेला प्रकृतीच्यामुळे पूर्ण वेळ संघटनेच्या कामाकडे लक्ष देता येणार नाही अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याच्यामुळे त्यांनी परवाच्या दिवशी राजीनामा दिला। मी जे काही काल आज त्यांच्यातून चर्चाही केली, कर्जत खालापूरच्या प्रमुख ज्येष्ठ सहकाऱ्यांची चर्चा केली, कारण हे सगळे सहकारी पक्षाचे आहेत, लाडसाहेबांचे जीवाभावाचे आहेत, माझ्याशी या सगळ्यांचा अतिशय दीर्घकाळचा अतिशय जवळकीचा संबंध आहे, त्याच्यामुळे कुठल्याही कारणासाठी जरी सुरेश लाडसाहेबांनी राजीनामा जिल्हाध्यक्ष पदाचा दिला असला तरी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली या उद्याच्या सगळ्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना सामोरं जायचं आहे, म्हणून तब्येतीमुळे जरी त्यांना वेळ कमी मिळाला तरी सुद्धा जागेवरती बसून ते जे काही करू शकतात न फिरताना सुद्धा त्याची आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी जाणीव आहे। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना या निमित्ताने सांगितलं की या उद्याच्या कालावधीमध्ये
या सर्व निवडणुका जिल्हाध्यक्ष या नात्याने तुमच्या नेतृत्वाखाली लढवणं असल्यामुळेच तुम्ही प्रकृतीच्या कारणाजास्तव जो काही राजीनामा दिला असेल तो तुम्ही मागे घ्यावा आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीने सक्रिय होऊन आगामी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं अशी आम्ही त्यांना एक तऱ्हेची विनंती केलेली आहे. माझे त्यांचे दीर्घकाळ सौहार्दाचे जीवाभावाचे संबंध राहिलेलेच आहेत, आपल्यालाही ते ज्ञात आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यामध्येच तेच त्या बाबतीमध्ये अधिक बोलतील, पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी निवडणुकांच्यासाठी सज्ज होणार आहोत, एवढंच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं. यावेळी प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, खालापूर तालुका अध्यक्ष नरेश पाटील, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर खारे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, तानाजी चव्हाण, एकनाथ धुळे, नगरसेवक शरद लाड, संदीप मुंढे, संतोष बैलमारे, संजय देशमुख, शेखर पिंगळे, HR पाटील, भूषण पाटील उपस्थित होते. लाड यांनी राजीनामा मागे घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी जाहीर केले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-6912-72-76-38-54.